आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या उपग्रहाचं प्रक्षेपण झालं, त्याचीही दृश्य आपण पाहतो आहोत. जी सॅट 6 हा इस्रोनं तयार केलेला 25वा भूस्थिर संवाद उपग्रह आहे. जी सॅट सिरीजमध्ये त्याचा क्रम 12वा आहे. या उपग्रहाचं आयुर्मान 9 वर्ष इतकं असून त्याचं वजन 2117 किलोग्रॅम एवढं आहे. या उपग्रहामध्ये 6 मीटर व्यासाचा एस बँड अनफॉरलेबर अँटेना बसवण्यात आलाय. आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा अँटेना असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. भूस्थिर उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रोनं तिसऱ्यांदा स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर अगदी काही क्षणांपूर्वीच भारताचा हा अत्याधुनिक संवाद उपग्रह आकाशाकडे झेपावला. या उपग्रहाचं आयुर्मान 9 वर्ष आहे. जी सॅट 6 या उपग्रहाचं प्रक्षेपण अगदी काही वेळापूर्वीच झालेलं आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून याचं प्रक्षेपण झालेलं आहे. याचं आयुर्मान 9 वर्ष असून वजन 2117 किलोग्रॅम इतकं आहे. यामध्ये एक अनफॉरलेबर अँटेनाही बसवण्यात आलेला आहे. साधारणपणे 6 मीटर व्यासाचा हा एस बँड अनफॉरनेबल अँटेना आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अँटेना असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. भूस्थिर उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रोनं तिसऱ्यांदा स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर केलेला आहे. या प्रक्षेपणाबरोबरच इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे. तिसऱ्यांदा स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर या उपग्रहासाठी करण्यात आलेला आहे. भारताचा हा अत्याधुनिक संवाद उपग्रह जी सॅट 6 हा याचं प्रक्षेपण झालेलं आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, इस्रोसाठी आणखी एक अभिमानाची गोष्ट, जी सॅट 6 प्रक्षेपण झालेलं आहे. काय खास वैशिष्ट्य आहेत या जी सॅट 6 ची? हिमालय जी सॅट 6 उपग्रह अवकाशात झेपवलेला आहे आणि तो नियोजित कक्षेत पोहोचवण्यासाठी अजून किमान 400 ते 500 सेकंद बाकी आहे. आता उपग्रह प्रक्षेपित झाल्यावर जे प्रक्षेपक आहे किंवा जे रॉकेट आहे त्याची तिसरी स्टेज, त्याची तिसरा टप्पा सुरू आहे आणि हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये आपण स्वदेशी बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन वापरतो. हे इंजिन अशा प्रकारे की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त धक्का बसून जास्तीत जास्त ऊर्जा मिळत जास्तीत जास्त वजनाचा उपग्रह आपण अवकाशात पाठवू शकतो. त्याच्यामुळे आताचा जो तिसरा टप्पा सुरू आहे त्याच्याकडे सर्व शास्त्रज्ञांचे डोळे लागलेले आहेत. तो किती यशस्वी होतो याच्यावरच हे सगळं प्रक्षेपण अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर हा उपग्रह महत्वाचा अशा झाली की त्याच्यामुळे जी दूरसंचार आहे किंवा सॅटेलाइट फोन असतील किंवा लष्करी वापर असेल त्या वापर वाढणार आहे आणि जास्तीत जास्त कम्युनिकेशन किंवा संदेशाची देवाणघेवाण करणं नव्या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. त्याच्यामुळे उपग्रह हा जेवढा महत्वाचा आहे तेवढाच त्याचं प्रक्षेपण सुद्धा महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये जे इंजिन वापरलं असेल ते इंजिनच्या कामाच्या पद्धतीवर आता सगळ्यांचं लक्ष लागून लागलेलं आहे. नक्की, धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. जी सॅट 6 या उपग्रहाचं प्रक्षेपण तर झालेलं आहे, मात्र आता तो तिसऱ्या महत्वाच्या टप्प्यामध्ये या उपग्रहाचं प्रक्षेपण होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.